नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज ब्रेडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे पीयूसी द्वितीय परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना सुद्धा परीक्षेदरम्यान ड्रेस कोडचे पालन करण्याचे आदेश शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। राज्यात यापूर्वी शिक्षकांना ड्रेस कोड नव्हता, पण यावर्षीपासून राज्यातील शिक्षकांसाठी परीक्षा काळात त्यांना धार्मिक पोशाखापासून दूर राहण्यास पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे सूचित केले आहे। बसवान गेले ते बेशुद्धावस्थेत एक व्यक्ती कोसळला होता, याची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलच्या सदस्यांना देण्यात आली। त्यांनी तात्काळ धाव घेऊन तातडीने त्याला बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले। न्यायालयांना दरवर्षी उन्हाळी सुट्टी दिली जाते, दिवाणी न्यायालयांना ही सुट्टी असते। शनिवार दिनांक 23 पासून ही सुट्टी न्यायालयांना सुरू होणार आहे, त्यानंतर 22 मेला न्यायालय पुन्हा सुरू होणार आहेत। एक महिना उन्हाळी सुट्टी असून आता कोरोनाही कमी झाल्याने वकील तसेच इतर कर्मचारी आणि न्यायाधीश सहलीचे आयोजन करण्याच्या तयारीला लागले आहेत। बेळगाव बाची या बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील पट्ट्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक मांसाहारी आणि शाकाहारी हॉटेल असल्याने भटक्या कुत्र्यांचा सुसाट वाढला आहे। बेळगाव बाची या मार्गावर ये जा करणाऱ्या अनेक वाहन चालकांना या कुत्र्यांपासून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून अनेक जणांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहे। संबंधितांनी याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे। मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्यामुळे विद्युत वाहिन्या आणि विद्युत खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विद्युत खांब बसवण्यासाठी विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी पासूनच हाती घेण्यात आले होते। बुधवारी देखील दिवसभर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात येत होती। बेळगावातील राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने जागोजागी थांबत असल्याने मार्गक्रमण करणाऱ्या प्रवासी वाहनांना अडथळा होत आहे। ऑइल सर्व्हिसिंगसाठी अवजड वाहने थांबलेली आहेत हे लांबूनच समजत नसल्यामुळे अनेक वेळा अपघात घडत आहेत। काकती पोलिसांनी दुर्लक्ष केले असून बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे। गुलमोहर बागच्या वतीने लाईफ लाईन्स ऑन कॅनव्हास असा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत 6x9 फुटांच्या कॅनव्हासवर प्रत्येकाने आपल्या हाताचे ठसे उमटवायचे होते। वरेकर नाट्यसंघाच्या केबी कुलकर्णी कलादालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बेळगावमधील 350 अधिक रसिकांनी भाग घेतला होता। त्यातून एक सुंदर अशा रंगीबेरंगी वृक्षाची चित्राकृती तयार झाली। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। शहापूर जुने बेळगाव परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला हिंदवाडी नजीक गळती लागल्याने मंगळवारी दुपारपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे। बुधवारी या परिसरातील विविध भागात पाणी पुरवठा झाला नसल्याने पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत। 12वीच्या परीक्षांना शुक्रवार दिनांक 22 पासून प्रारंभ होत आहे। मागील 2 वर्षात परीक्षा झाल्या नसल्याने यावर्षीच्या परीक्षांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे। शहरातील पार्किंग समस्या दिवसागणिक डोकेदुखी ठरत आहे। मुख्य म्हणजे या समस्याबाबत प्रत्येक खाते दुसऱ्या खात्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असून यामध्ये नागरिक विशेषतः वाहनचालक निष्कारण भरडले जात आहेत। शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे। शिक्षणासाठी परराज्यातून व परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे। नोकरदारांची संख्या देखील वाढली आहे, परंतु दुर्दैवाने शहराचे क्षेत्रफळ तेच आहे, त्यामुळे वाहनांचे पार्किंग करायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे। जांबोटी नाका खानापूर येथील जांबोटी खानापूर राज्य महामार्गावरील मोरीचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट आहे। या ठिकाणी जांबोटी रस्त्यावर खानापूर शहराच्या प्रवेशद्वारावर मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे। हा धोकादायक खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी होत आहे। खानापूर तालुक्यातील देवलती येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाची बुधवारी हर हर महादेवच्या तसेच भंडाराच्या उधळणीत सांगता झाली। देवलती येथील ग्रामदेवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा 26 वर्षानंतर भरवण्यात आली होती। मंगळवार दिनांक 12 रोजी पहाटे देवीचा विवाह सोहळा झाल्यानंतर यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। म्हैसूरजवळ हुंसूर येथे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत। हुंसूर तालुक्यातील कलबेट नजीक हा अपघात घडला। भरधाव बोलेरो जीपने झाडाला धडक दिली, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल।
तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.